नमस्कार, मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रो, आज दिनांक 15 जून 2024 आणि आता रात्रीचे 7:45 झालेले आहेत. मित्रो, उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. शेतकरी मित्रो, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक 16 जून 2024 उद्याला आपल्या राज्यातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना येलो अलर्ट वगळता राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज दिलेला आहे, पण या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला नाही आहे. यामध्ये विदर्भातील जर विचार करत झालं तर वर्धा आहे, नागपूर, चंद्रपूर आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी उद्याला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच अमरावती, अकोला आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे. सोबतच हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी, लातूर आहे, या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देऊन या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच जळगाव आहे, त्यानंतर नंदुरबार, धुळे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, या जिल्ह्यामध्येसुद्धा उद्याला पाऊस राहणार असल्याचा अंदाज दिलेला आहे. सोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे. त्यानंतर जालना आहे, बीड आहे, परभणी आहे, सोबतच धाराशिव आहे, या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देऊन या ठिकाणीसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच सोलापूर आहे, सांगली, कोल्हापूर आहे, सातारा आहे, या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच पुणे आहे, अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देऊन इथेसुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट देऊन या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. तर मित्रो, आता आपण काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून जाणून घेणार आहोत की उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर यामध्ये आपण ECM WF या वेदर मॉडेलचा अंदाज पाहणार आहोत आणि या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्या राज्यामध्ये उद्याला कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्र हो, ECM WF या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये आपल्याला उद्याला उदगीर, देगलूर आहे, सोबतच अहमदपूर आहे, परळी आहे, केज, पेठ, लातूर आहे, या भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज दिसत आहे. त्यानंतर आपल्याला नांदेड आहे, सोबतच उमरखेड आहे, हिंगोली आहे, माजलगाव, सेलू आहे, या भागातसुद्धा उद्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. सोबतच पुसद आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे, लोणार, चिखली आहे, जालना आहे, या भागातसुद्धा उद्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते. त्यानंतर आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, पैठण आहे, श्रीरामपूर, वैजापूर आहे, इथेसुद्धा उद्याला हलका स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. त्यानंतर सेलू आहे, बीड आहे, माजलगाव आहे, जामखेड आहे, सोबतच बार्शी, पेड, तुळजापूर आहे, या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते. त्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच श्रीरामपूर, जुन्नर, खेड आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. त्यानंतर इगतपुरी आहे, सोबतच वाडा, कल्याण डोंबिवली, जुन्नर आहे, मुंबई आहे, खोपोली, खेड आहे, इथेसुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते. सोबतच पुणे आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, करमाळा, इथेसुद्धा आपल्याला उद्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. गोरेगाव आहे, चिपळूण आहे, सातारा, सोबतच वडूज आहे, या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते. त्यानंतर रत्नागिरी आहे, राजापूर आहे, सावंतवाडी आहे, कोडोली, सांगली आहे, या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून लक्षात येत आहे.
सोबतच पंढरपूर आहे, सोलापूर आहे, इंदापूर, बार्शी, तुळजापूर आहे, या भागातसुद्धा उद्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते. त्यानंतर मित्र हो, सायंकाळच्या वेळी आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली आहे, सोबतच अहेरी भामरागड आहे, देसाईगंज आहे, भंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून उद्याला हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं दिसत आहे.